विद्यार्थी मित्रांनो मराठीचा भाषिक अभ्यास आपण अभ्यासतो आहे पहिल्या प्रकरणाचा अभ्यास आपण करीत आहोत मराठीचे कालिक भेद आपण अभ्यासत आहोत त्यामध्ये यादवकालीन मराठी आपण अभ्यासतो आहे यादवकालीन मराठीचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये आपण गेल्या तासाला बघितली त्यामध्ये भाषेची जी परिवर्तनं आहेत एक ती एककालिक आणि द्वैकालिक परिवर्तन ती पण आपण अभ्यासली यादव काळामध्ये वाङ्मय निर्मितीच्या दृष्टीने जी भरभराट झालेली आहे ती भरभराट देखील आपण अभ्यासली त्यामध्ये ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी आणि निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाईसारखे सगळे संत तर या संतांच्या रचना किंवा या संतांचं लेखन याच काळामध्ये झालेलं आपण बघितलं महानुभाव पंथांचे सातही ग्रंथ याच काळामध्ये उदयाला आलेत यानंतर महाराष्ट्रामध्ये झालेली जी राजकीय स्थित्यंतरे आहेत त्या स्थित्यंतराचा झालेला परिणाम हा आपण आपण बघितला यादव काळामध्ये जे स्वनांचे परिवर्तन झाले त्याचा एक आढावा आपण घेतला की ऋ हा यादवकालीन मराठीमध्ये आढळत नाही तर मग त्याची जी रूपे आहेत ती रूपे कोणती आहेत ती आपण अभ्यासली जे ऋचा अ झालेला आपल्याला तेथे आढळतो म्हणजे मृदू मौन तृण तन स्मृती सई तर ऋचा ई झालेला देखील आढळतो म्हणजे हृदय हिये अशा स्वरूपाचे आपल्याला इथं शब्द आढळतात ऋचा ऊ झालेला आढळतो ऐवजी उजू तर व्यंजनांच्या बाबतीमध्ये यादवकालीन मराठीचा जो कल आहे तो सुलभीकरणाकडे कसं आहे ते पण आपण बघितलं म्हणजे लज्जा तर लज्जाच्या ऐवजी लाच असं सुलभीकरण त्या भाषेमध्ये आढळते आपले काही स्वरांच्या बाबतीमध्ये बदल झालेले देखील आपल्याला इथे दिसून येतात स्वरागमाची प्रक्रिया देखील या कालखंडामध्ये झालेली आपल्याला दिसून येते दोन स्वरांमध्ये आलेल्या व्यंजनांचा लोप झालेला आपल्याला येथे दिसतो तर देवकुल देऊळ राजकुल राऊळ तर तो लोप जो आहे तर तो पण येथे आपल्याला दिसून येतो ते वैशिष्ट्य सांगता येते आपल्याला व्यंजनाचे काही कठोर व्यंजनं जी आहेत त्यांचं मृदू व्यंजनं झालेली आपल्याला दिसतात काही ठिकाणी यादवकालीन मराठीमध्ये अकारण द्वित्य प्रक्रिया झालेली दिसते जसं आपण बघितलं की सुलभीकरण झालेलं दिसते व्यंजनांचं की लज्जाच्याऐवजी लाज झालेली दिसते तर तसं अकारणच काठिण्य त्यामध्ये निर्माण झालेलं दिसतं द्वित्य प्रक्रिया करून म्हणजे तिलकच्याऐवजी तिल्लाक ललाटच्या ऐवजी लल्लाट पूर्व परिणिती पण झालेली दिसते म्हणजे वक्रच्याऐवजी वाकुडे ऐवजी वाघ परवर्णपरिणती पण झालेली दिसते उना ऐवजी वाहन समान वर्णलोप झालेला दिसतो म्हणजे रिकर्मच्याऐवजी रिकामा ऐवजी नवरा स्पर्शलोप झालेला दिसतो ऐवजी आहीर लिखच्या ऐवजी लिह हे आज देखील आपण वापरतो आहे हे शब्द तर ही वैशिष्ट्ये आपण येथे बघितली यादवकालीन मराठीची जी स्वनिम व्यवस्था होती ती व्यवस्था देखील आपण बघितली की अ आई हे सगळे स्वर जे आहेत ते स्वर आणि व्यंजन अनुनासिक ओष्ट अर्धस्वर द्रववर्ण उष्मे ह्याचा पण एक आपण आढावा घेतला ह हो हा महाप्राण तेव्हा देखील असलेला आपल्याला दिसतो या व्यंजन व्यवस्थेमध्ये आणि यादवकालीन मराठीचा जो रूपविचार आहे तो रूपविचार देखील आपण येथे अभ्यासला की लिंगाचे जे प्रत्यय आहेत ई आणि इनी म्हणजे राणा राणी सांगाती सांगातीनी तर हे प्रत्यय येथे लागलेले आपल्याला दिसतात म्हणजे साधारणपणे पुल्लिंगाचं ज्यावेळी स्त्रीलिंग रूप त्यामध्ये आलेली आहेत त्यावेळी ई आणि इनी हे प्रत्यय लागलेले आपल्याला दिसतात म्हणजे आत्ताच सांगितल्याप्रमाणे राणाचं राणी तर असा इणी प्रत्यय इथं लागितलेला लागलेला आपल्याला लाग ला इथं दिसतो वचन जे आहे तर साधारणपणे अनेक वचनाच्या संदर्भामध्ये जन किंवा गण असा शब्दच योजून एकवचनी एकवचनाचे अनेकवचन साधलेले आहे म्हणजे भक्तजन भक्तजने बरेच वेळा एकवचनी आणि अनेकवचनी सारखीच दिसतात म्हणजे गुरु भाऊ देव यासारखी रूपं काही काही रूपं मात्र लक्षणीय आहेत म्हणजे लोणाये तर खूप लोणी जर असेल तर लोणाई खूप म्हणजे जास्त तूप असेल तर तुपे तुपच्याऐवजी तुपे मग याचबरोबर जे विभक्ती प्रत्यय आहेत ती कशी आहे त्याच्यामध्ये आपल्याला आत्ताच्या मराठीमधली जे विभक्तीचे प्रत्यय आहेत ते माहीत आहे असं धरून कारण आपण गेल्या सत्रामध्ये हे सगळं घेतलं होतं तर यादवकालीन मराठीमध्ये ही एकवचनाची आणि अनेकवचनाची विभक्ती रूपे कोणती होती आणि त्याची वैशिष्ट्य कोणती आहेत तर प्रथमा विभक्ती जी आहे ऊ म्हणजे गणेशू प्रकाशू जे आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला असे प्रत्यय लागलेले दिसतात विभक्ती प्रत्यय ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये तर त्यावेळची ही जी विभक्तीची रूपे आहेत तर ही अशी वैशिष्ट्यपूर्ण होती द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सं सप्तमी आणि संबोधन तर ही सगळी जी रूपे आहेत तर ही रूपे आपल्याला मुळातच अभ्यासणं गरजेचं आहे द्वितीयेची जी रूपे आहेत की ऊ आई आ ते आई सी तर आजच्या मराठीची रूपे आणि यादोकालीन मराठीची विभक्तीची रूपे याच्यामध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतो यामध्ये षष्टीची जी रूपे आहेत ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत त्यामध्ये यादवकालीन मराठीमध्ये जो ऊ आहे यादवकालीन मराठीतील तो अर्वाचीन मराठीत असलेला आपल्याला दिसतो आणि षष्टीचा जो नी हा जो आगम आहे तर तो सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण असं विभक्तीचं रूप दिसते म्हणजे उदाहरणार्थ संग्रमा चैनी तुझेनी मानी तर अशी रूपं असलेली आपल्याला दिसतो हा जो नी लागलेला आहे हा जो विभक्तीचा नी प्रत्यय लागलेला आहे षष्टीचा तर तो महत्त्वपूर्ण असलेला आपल्याला येथे दिसून येतो प्रत्ययांच्या वेळी काही वेळा शब्दयोगी अव्यय वापरलेले आपल्याला दिसून येतात आणि कित्येक वेळा विभक्ती प्रत्यय वापरलेले आपल्याला दिसून येतात द्वितीया तृतीया चतुर्थी आणि सप्तमी आ, ही जी विभक्तीची रूपे आहेत तर ती कशी वापरलेली आहेत यामध्ये आणि शब्दयोगी अव्यय कशी घेतलेली आहेत त्यांनी ईश्वरू वाचोनी ठाववली द्वितीयाचा प्रत्यय इथं लागलेला आहे ईश्वरू वाचोनी ठाववली भरता न ना भरवसोनी नाना ही सहिते असे या प्रकारची जी रूपे आहेत तर ही रूपे या काळामध्ये असलेली आपल्याला दिसतात राजवाडे म्हणतात की शब्दयोगी प्रत्यय लागताना किंवा विभक्तीचे हे प्रत्यय लागताना शब्दांचं सामान्य रूप येथे होताना दिसत नाही पण प्रत्यक्षात नाम आणि सर्वनामांची सामान्य रूपं होताना दिसतात म्हणजे उदाहरणार्थ शाळा शाळेत म्हणजे हा जो आत प्रत्यय आहे तो येथे लागलेला आपल्याला दिसून येतो आख्यात प्रक्रिया जी आहे वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ आणि आज्ञार्थी विद्यार्थ ही जी या सगळ्या ज्या आख्यात प्रक्रिया या काळाला आणि ह्याला लागलेल्या आहेत तर त्या कशा आहेत तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्या ज्या विभक्ती प्रत्यय आहेत यादव काळातील तर याचा येथे आपल्याला बोध होतो किंवा वैशिष्ट्य आपल्याला येथे नोंदवावं लागतं म्हणताती विसरलेसी आठवी बोले ऐके या प्रकारचे वर्तमानकाळी आख्यात प्रक्रियेची रूपं आपल्याला येथे दिसतात तर भूतकाळामधले म्हणितले सांगितले तर ही रूपे आपल्याला येथे दिसतात म्हणजे जसं ज्ञानेश्वरीमध्ये बघा भूतकाळीचं रूप आलेलं आहे की सासिन्नले प्रसिन्न प्रसन्नतेचे मळे सासिन्नले प्रसन्नतेचे मळे तर ही सासिन्नले जे रूप आहे ते भूतकाळी रूप आख्यात प्रक्रियेचं आलेलं येथे आपल्याला दिसून येते ज्ञानेश्वरीमध्ये आहे ते भविष्यकाळ जो आहे तर सांडी जाईल देखीनं सांगा येईल म्हणजे बघू भ भविष्यकाळी ही रूपं आलेली आहेत आज्ञार्थी जे आहे तर घेई जाई ऐकई अशी रूपं आलेली आहेत आणि विद्यार्थीमध्ये देयावे भावा होवावे करावे तर या प्रकारची रूपं आलेली आपल्याला दिसतात यादवकालीन मराठीमध्ये ईज हा जो प्रत्यय आहे तो विशेषत्वाने आढळतो आणि हे यादवकालीन मराठीचं वैशिष्ट्य आहे ईज हा जो प्रत्यय आहे हा वैशिष्ट्यपूर्ण असलेला आपल्याला दिसतो कृदंत धातुसाधित जो आहे म्हणजे आ या, इत्यादी प्रत्यय याच्यामध्ये दिसतात तर रा हा यादवकालीन मराठीमध्ये प्रामुख्याने दिसतं म्हणजे देव्हारा उभारा फुलोरा आणि काही अभ्यस्त शब्द अभ्यस्त म्हणजे ज्याच्यामध्ये नाद आहे एक आणि ध्वनींचं अनुकरण करणारे ते शब्द आहेत ते शब्द या मराठीमध्ये दिसतात म्हणजे उदाहरणार्थ कडाडिले झडझडोनी जड़ दुमदुमती हळूहळू उगु मुगू तर हे जे शब्द आहेत यामध्ये एक नाद आहे बघा तुम्ही म्हणजे ध्वनींची पुनरावृत्ती करून पुनरुक्ती करून हे आ, शब्द येथे वापरलेले आहेत याला अभ्यस्त शब्द म्हणतात की कडाडीले झडझडूनी पुसपुसो बाहेरी बाहेरी यासारखे शब्द काही सामासिक शब्द याच्यामध्ये आलेले आहेत आ, पसायदान यमनियम, या यासारखे कानडी शब्द यामध्ये आहेत जे भांगारू बिऱ्हा बिढार ओघरू भांगारू म्हणजे सोनं बिढार म्हणजे बहड बहड म्हणजे खूप शघत यांनी यादवकालीन मराठी भाषा या नावाचा जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये त्यांनी त्या काळातील शिलालेखांचा आणि ताम्रपटांचा अभ्यास करून असे म्हटले आहे की मराठी ही महाराष्ट्री अपभ्रंशपासून सिद्ध झाली शंघ असं म्हणणं आहे यादवकालीन मराठी यावा भाषा <coughs> या ग्रंथामध्ये यादवकालीन मराठी या भाषेला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे तिच्यात एक गोडवा आहे एक मार्दव आहे आणि स्वतःची एक ओळख आहे एक स सत्व आहे कारण तीमध्ये काही उल्लेखनीय अशी रूपे आढळतात तिची काही वैशिष्ट्ये आढळतात जे अर्वाचीन मराठीची रूपं आणि यादवकालीन मराठीची रूपं ही जर आपण बघितली तर यामध्ये बरंचसं आपल्याला भिन्नता आणि साम्यसुद्धा दिसून येतं पण ती जी भिन्नता जी आहे तर ती तिची वैशिष्ट्ये येथे ठरतात आता जी, जी उल्लेखनीय रूपे आढळतात की उनी किंवा अवनी ही जी नी प्रत्यय लागलेली आहे तर हे वैशिष्ट्य आहे मी मगाशीच सांगितलं की नी हा जो प्रत्यय आहे तो वैशिष्ट्यपूर्ण असा प्रत्यय म्हणून येथे आपल्याला नोंदवावा लागतो घेऊनी जाणवून यासारखे जे नी प्रत्यय लागलेले ला आहे तर हे उल्लेखनीय आहे संयुक्त क्रियापदं यादवकालीन मराठीमध्ये आढळतात बोलते बोलते जाले होतू जाई यासारखे इतकेच नव्हे तर या दोन शब्दांचा संधी होऊन शब्द तयार झालेला देखील आपल्याला आढळतो करीत आहे दिसत आहे आता आ, ही जी रूपं आहेत संयुक्त क्रियापद, ही तुम्हाला मराठी भाषेमध्ये सुद्धा दिसतील तिकडे अभ्यास करीत आहे स्वयंपाक करीत आहे अशा पद्धतीची रूपं या वऱ्हाडी भाषेमध्ये वापरताना दिसतात तो शंक तोडपुढे म्हणतात की यादवकालीन मराठी ही संस्कृत प्राकृत अपभ्रंश या प्रत्ययी आणि वर्तमान मराठी या सामासिक भाषांच्या मधली स्थिती आहे संस्कृत प्राकृत अपभ्रंश यांचे प्रत्यय आणि वर्तमानकालीन मराठी या सामासिक भाषांच्या मधली स्थिती आहे ती भाषेच्या प्रत्ययी स्वरूपाचे अवशेष म्हणजे भाषांचे जे, जे प्रत्यय लागलेले आहे या भाषेला त्याचे कुठे ना कुठे ते प्रत्यय आज देखील आहेत आणि यादवकालीन मराठीमधले जे प्रत्यय आहेत तर जे भाषांचे प्रत्यय असतात त्याचे अवशेष त्याची रूपं आणि सामासिक स्वरूपाची विजे दोन्ही आढळतात इंडो आर्याकुलीन भाषांच्या इतिहासात तिचे स्थान प्रत्यय प्राचीन आणि सामासिक अर्वाचीन भाषांमधील एक दुवा असे आहे इंडो आर्यकुलिन भाषांचा आपण गेल्या सत्रामध्ये अभ्यास केलेलाच आहे तात्पर्य काय तर यादवकालीन मराठी ही प्रत्ययी सामासिक अशी द्विविध स्वरूपाची भाषा होय म्हणजे थोडक्यात काय म्हणता येईल आपल्याला की ही जी भाषा आहे तर ही प्रत्ययी म्हणजे प्रत्यय लागलेली सामासिक अशी म्हणजे सामासिक स्वरूपाच्या भाषेची बीजेसुद्धा आहेत आणि प्रत्ययी भाषेची बीजेसुद्धा तिच्यामध्ये आहेत आणि म्हणून द्विविध स्वरूपाची भाषा असं निरीक्षण ते येथे नोंदवतात यादवकालीन मराठीमध्ये जवळपासच्या ज्या इतर परभाषा होत्या त्यांचाही संस्कार झालेला दिसतो जे भाषा खरं तर अशी स्वतंत्र अशी कधीच नसते तिच्यावर त्या त्या काळाचा प्रभाव होतो तिच्या आधीच्या भाषांचाही किंवा तिच्या जवळपासच्या भाषांचाही तिच्यावर प्रभाव झालेला आपल्याला दिसतो मग यादवकालीन मराठीमध्ये सुद्धा हा प्रभाव झालेला किंवा संस्कार झालेला आपल्याला दिसतो समजा उदाहरणार्थ विष्णू हा जो आपण शब्द वापरतो तर तो जो आहे तर तो आलेला आहे कानडीतून आणि मग हा जो कानडी भाषेचा प्रभाव त्या यादवकालीन मराठीमध्ये जो पडलेला आहे तर ह्या एकाच शब्दावरून आपल्या असं लक्षात येतो की कानडी त्याला विठू म्हटलेलं आहे कानडी भाषेमध्ये विठू म्हणतात आणि आपण आजसुद्धा अर्वाचीन मराठीमध्ये विठूराया विठू माऊली असं म्हणतो पण मराठीमध्ये तो शब्द कसा आहे विठ्ठल आहे पण आपण विठुराया माऊली किंवा विठू असं आपण म्हणताना दिसतो तर हा कानडीचा प्रभाव असलेला आपल्याला दिसतो आणि यादवकालीन मराठीमध्ये तो जवळच्या त्या भाषेचा प्रभाव असलेला आपण एक उदाहरण म्हणून ते घेतलेलं आहे चरित्रामध्ये जे शब्द येतात तर ते बरेचसे शब्द कानडी शब्द असलेले सुद्धा आपल्याला दिसतात म्हणजे सुत्ताले मुरकुंडी गुढी ओरण म्हणजे वाढणे चहाडी चहाडी हा शब्द कानडी आहे गदारोड आपण आज गदारोळ हा शब्द आजही आपण वापरताना आपण दिसतो म्हणजे यादवकालीन मराठीमध्ये प्रथमेचा जो ऊ हा प्रत्यय दिसतो तर तो डॉक्टर कांडवे यांच्या मते कानडेतून आलेला असावा असं ते म्हणतात ऊ हा जो प्रत्यय आपल्याला आज जो दिसतो मराठीमध्ये तो तर किंवा यादवकालीन मराठीमध्ये जो दिसतो तो तर म्हणजे कानडीचा प्रभाव असलेला आपल्याला दिसतो म्हणजे म मगाशी मी सांगितलं की कानडी शब्द जे आहे ते यादवकालीन मराठीमध्ये असलेले दिसतात म्हणजे बहड खूप भांगारू ओघरू तर ही जी शब्द आहेत तर ही शब्द कानडी भाषेतून आलेली आपल्याला दिसतात आणि म्हणून ह्या जवळपासच्या ह्या ज्या पर हो परभाषा होत्या त्या परभाषांचा प्रभाव देखील या यादवकालीन मराठीमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो तर यादवकालीन मराठीचं हे जे स्वरूप आहे हे जी वैशिष्ट्य आहेत हे येथे आपण अभ्यासली पुढच्या तासाला आपण बहामनी कालखंड घेऊया येथे थांबूया धन्यवाद